राज्यामध्ये उद्यापासून इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालये सुरू होत आहेत यावर आमदार विक्रम काळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार विक्रम काळे म्हणालेत की मुलांचा जीव धोक्यात टाकू नका, आरोग्याला महत्त्व द्या. शिक्षण तर ऑनलाइन देखील सुरू आहे, त्यामुळे कोरोनावर लस आल्यावरच शाळा सुरू करा अशी मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी आंबेजोगाई येथे जाहीर मेळाव्यातून केली आहे. कोण कुणाच्या हात वरतं दप्तर वरतं, आता मुलंही मुलं आपण शाळेत असताना तेच करायचं, त्याच्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांची काळजी आहे. लहान मुलांचा जीव हा लहान असतो आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आरोग्याला आपण महत्व देऊया. ठीक आहे, ऑनलाईन आपलं सुरू आहे शिक्षण, त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत हे मान्य आहे, पण शेवटी जीव सुद्धा महत्वाचा आहे. आणि म्हणून काल सुद्धा बीड कलेक्टर महोदयांना सुद्धा मी मुंडे साहेबांना गाडीतून बोलायला लावलं, फोन करायला लावला की आता शासनानं सांगितलं की जिल्हा प्रशासनानं निर्णय घ्यावा. आता परभणीनं आज मुंडे साहेब निर्णय घेतलेला आहे, नांदेडनं निर्णय घेतला, काल सुद्धा औरंगाबादनं निर्णय घेतलेला आहे. अहो आम्ही आमचं म्हणत नाही, पोराचं म्हणतो आम्ही. हो, पोराची काळजी आहे. कालच तुम्ही बघितलं आपल्या जिल्ह्यात सुद्धा 12 पेशंट म्हणजे शिक्षक पॉझिटिव्ह निघाले, एकट्या उस्मानाबादला 40 निघाले. आता हे पोरासाठी आम्ही आणि पोरग एक पोरग त्या घरातून आलं म्हणजे कुटुंबाचं काय होईल, ही पुढचं पुन्हा ते ती तुमचे मतदार आहे, पण ही सगळ्या भानगडी आहेत. त्याच्यामुळं आम्ही ती काळजी करू लागतो, आम्हाला ती काळजी. म्हणून आमचं म्हणणं किंवा लस येईपर्यंत तुम्ही शाळा सुरू करू नका, लस आल्यावर आम्ही रविवारी सुद्धा शाळा घेऊ पण पोराला शिकू, काळजी करू नका. त्याच्यामुळं आमची बांधिलकी विद्यार्थ्याची, विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे, पण आमची भूमिका जी आहे ती आपण लक्षात घ्यावी आणि विद्यार्थ्यांचं जीव धोक्यात घालू नये हीच आमची नम्र विनंती आहे. तेव्हा पुन्हा कलेक्टरला फोन लावा सभा झाल्यावर आणि त्यांना सांगा की बाबा शाळा सुरू करायची गडबड करू नका. ही सुद्धा विनंती मी मुंडे साहेबांना या ठिकाणी करतो. बोलण्यासारखे बरेच विषय मित्रांनो, परंतु अधिक वेळ घेत नाही, परंतु निश्चितपणानं की शेवटी आपण पुण्या विचाराच्या पक्षाला मत देणार हे सुद्धा महत्वाचं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं जो मतदानाचा अधिकार आपल्याला प्राप्त